ಅಖಿಲ ಜಗತ್ ಸ್ವಾಮಿ ಸಾಮ ಸದಾ ಶಿವಲ್ಹಾರಿ ಮಣಿಮಲ್ಲ ಸಂಹಾರಕ ಐಶ್ವರ್ಯ ಪ್ರದಾತ ಶಕ್ತಿದಾತ ಜಯ ದುರ್ಗಳ ಅಧೀಶಿತ ಆದಿರುದ್ರ ಶ್ರೀಮಾತಂಡ ಭೈರವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಮಾತಂಡ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ मे तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल ಶುಭಂ ಭವತು. ಗಣೇಶ್, कसा आहेस? मला देखील तुमची खूप आठवण येत होती. देवा, जेजुरी गडावर आपलं स्वागत आहे. सारे जण तुमच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही दोघही ह्या जेजुरी गडावर आहात म्हणून मला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मी तिथे असताना देखील मला इथलीच आठवण यायची. हा जेजुरी गड, माझी इथली माणसं मला अत्यंत प्रिय आहेत. जेजुरीची सर नाही बघा कशाला. आता असं बोलतोया आणि तथा होता तो म्हणत होता की हातनं जायलाच न ग. पण हे देखील सत्य आहे की महर्षी भृगु ऋषी यांचा आश्रम म्हणजे शांत, प्रसन्न आणि अति ऊर्जा असलेला. चौडप्पा, राज्य कारभाराची काम सुरळीत चालू आहेत ना? हय देवा. पर पण का चौडप्पा? देवा, श्री म्हाळसा देवी देवघरातून बाहेर न आल्यामुळे राज्य कारभाराचे काही निर्णय घेता येऊ शकले नाहीत. क्षमा असावी, पण मी काही बोलू शकते का? सांग माधवी, काय झालंय? देवा, तुम्ही गडावरून गेल्यापासून देवींनी स्वतःला कोंडून घेतलं आहे. अजूनही त्या बाहेर आलेल्या नाहीत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्या काही अजून बाहेर यायला तयार नाही. आता इतके दिवस काही न खाल्ल्यामुळे त्या अशक्त तर झाल्या नसतील ना? देवा, श्री म्हाळसा देवींची काळजी सगळ्यांनाच आहे. तसंच सगळे तुम्ही इथे येण्याची वाट देखील बघत होते. परंतु त्याचबरोबर सगळ्यांना हे देखील ठाऊक आहे की तुम्ही आल्यावर श्री म्हाळसा देवी त्यांचा एकांत सोडतील, त्यांचं मौन सोडतील. देवा, मला असं वाटतं की तुम्ही सर्वात आधी त्यांची भेट घ्यावी. मी देखील त्याचाच विचार करतो आहे.
आपण देवघराकडे जाऊया. हे चांगलं झालं नाही बघ आजा, बानू आली ती. बानू, तू जर आली नसती का नाही आजा स्वतःच तुला हुडकाई निघणार होता. अर मज काय, अर गेलोच असतो. बापाला लेकीची आठवण येत नाही होय. अरे लहानपणापासून हाताच्या फोडासारखं जपलंय म्या तिला. अरे म्या नाही कुठं म्हणलं, आपली बानू भाग्यवान आहे. देवा संगतीचं लगीन झालं. या सोन्यासारख्या जेजुरीत ह्यो वाडा बांधला है का. अजून काय तूच बोलत बसणार आहेस का? ती आली तिला बोलू दे की. ये बाण, तुला लय दगदग झाली असं अजून पण जा. अरे न ग राहू दे, हात आल्यावर उलट असं वाटतंय का आपल्या माणसांमध्ये आले आहे. राहू दे बानुताई. अब कसा आहे तो आश्रम सांगा की आमासनी. अग आता किती सांगून काय सांगू तुला. तिथं ना लय सुंदर होतं बघ समज. आणि खरं सांगायचं तर तो गेल्यावर असं वाटलं का माघारीच यायला नको. लय शांत शांत वाटत होत. होय का? आणखी कोण कोण होत तत? भृगु ऋषी होते. मग अरो बा, ते लय मोठे महाराज आहेत. आणि त्यांचे शिष्य होते. अजून मग माणसं होती. आणि अरो तो एक म्हातारी बाई बी होती. म्हातारी वय कोणास ठाव तत काय करत होती. अग असेल कुणीतरी देवाचं दर्शन घ्यायला आली असेल. आता कोणी सांगाव पर का कुणास ठाव. त्या बाईकडे बघितलं ना का. काय गे बाण, अग मधीच कशापाई थांबलीस तू. तिला बघितलं की तुला कोणाची आठवण येते होय. ती जाऊ दे बा, मला एक सांग. म्हाळसाताईंनी गडावर स्वतःला कोंडून घेतलं आहे म्हण. आता हे तुला कोणी सांगितलं. देवांनी. प्रधानजी आलं होत तत. अग होय, म्हाळसा देवी आत होत्या. विष्णू देव लक्ष्मी आत जाऊन आल्या. पण देवी काय बाहेर आल्या नाहीत बघ. नाही, मला तर वाटत देव तत गडावर जाईपर्यंत त्या काय बाहेर यायच्या नाही. म्हणजे आता देव गडावर गेल्यावर त्या बाहेर येणार होय. म्हणजे पुन्यांदा माझ्या पै देवासनी तारास व्हायचा. देवींनी मला सांगितलं होतं की कुणालाही आत येऊ देऊ नकोस असं. आणि तेव्हापासून मी इथेच उभी आहे बाहेर. पण देवींनी काही दार उघडले नाही. आम्ही एकदा आत गेलो होतो. आम्ही मातेला भेटून आलो. हो देवा, त्यावेळी आम्हाला त्यांना भेटणं आवश्यक होतं. आणि म्हणूनच श्री म्हाळसा देवींची तशी सूचना जरी असली तरी आम्ही द्वार उघडून आत गेलो होतो. पण अजूनही दार लावलेलेच आहे. आता काय करावे. माधवी, आता श्री खंडेराय स्वतः आले आहेत. ते दार उघडतील आणि आत जाऊन म्हाळसांशी बोलतील. तू काळजी करू नकोस, तुला कोणी काही बोलणार नाही. देवा, मला देखील असंच वाटतं आहे की आपण श्री म्हाळसा देवींची त्वरित भेट घ्यावी. होय म्हाळसा, मला देखील तुला भेटायचे आहे.
प्रधानजी लक्ष्मी देवी तुम्हाला देखील म्हाळसेला भेटायचं आहे होय ना होय देवा परंतु तुम्ही श्री म्हाळसा देवींशी प्रथम एकांतात बोलावं असं आम्हाला वाटतं मलाही आणि म्हाळसा बाहेर आल्यानंतर आपण त्यांना भेटूच माधवी म्हाळसा देवींनी कित्येक दिवसात अन्न ग्रहण केलं नाही तू त्यांच्या भोजनाची तयारी करायला घे त्यांना जे पदार्थ आवडतात ते करायला घे होय देवी देवा आम्ही हावतत तुम्हाला काय लागलं तर सांगा देवा आम्ही आमच्या कक्षात आहोत तुमची श्री म्हाळसा देवींशी भेट झाल्यावर आम्ही तुमची भेट घेऊ मीही मातेला नंतर भेटेन बर येतो देवा कधी आलात आत्ताच कसा झाला प्रवास ते महत्त्वाचं नाहीये मी असं ऐकलं की तू ह्या देवघरात स्वतःला कोंडून घेतलं होतस नाही मी माझ्या साधनेत होते सगळ्यांना वाटलं असेल की मी दुःखी आहे आणि रागात मी स्वतःला कोंडून घेतलं पण तसं नाही आणि ते महत्वाचं नाही तुमचे दिवस कसे गेले बानू सोबतचे ते तर तुला देखील माहित आहे ते मला कसं ठाऊक असेल तुम्ही राहिलात तिच्या सोबत होय पण तिथे तू देखील होतीस अखेर म्हाळसा आणि श्री खंडेरायांची भेट झालीच होय देवी आणि ते ह्या जेजुरी गडावरच होणार होत म्हणजे मला नाही समजलं म्हणजे असं देवी की इतके दिवस भृगुऋषींच्या आश्रमात श्री म्हाळसा देवी त्या रूपात असतानाही श्री खंडेरायांना देखील त्यांना ओळखता आलं नव्हतं इतके दिवस श्री म्हाळसा देवी त्यांच्या आजूबाजूला होत्या हे श्री खंडेरायांना प्रथम ठाऊक नव्हतं मला देखील याचं आश्चर्य वाटत आहे इतकंच नाही देवी परंतु श्री खंडेरायच नव्हे तर तुम्हाला मलाही श्री म्हाळसा देवींच्या त्या रूपाबद्दल कळलं नव्हतं ही माया आहे देवी आणि ह्या मायेची भूल श्री खंडेरायांना देखील पडली हो हे मात्र खरं आहे या मायेमुळे आपण देखील काही काळ हे सत्य ओळखू शकलो नाही पण मला एक सांगा त्या म्हाळसाच आहेत हे सत्य श्री खंडेरायांना कळलं आहे हे त्यांनी म्हाळसांना तिथेच सांगितलं असतं तर नाही देवी त्यांनी तसं केलं नसतं
कारण श्री खंडेरायांना देखील त्या मायेची भूल काही क्षण पडली होती आणि श्री म्हाळसा देवी तिथे त्या रूपात का आल्या असाव्यात हे जाणून घ्यायचा ते प्रयत्न करत असतील. आणि त्यांनी जर तसं केलं असतं तर मग त्यांच्या आत्ताच्या ह्या भेटीचं महत्व तितकंसं राहिलं नसतं. कारण आता म्हाळसा देवींना हे ठाऊक नाही की श्री खंडेरायांना त्यांच्याबद्दलचं सत्य कळलं आहे. हो, आणि म्हणून म्हणालो की शेवटी त्यांची भेट झाली ही इथेच या जेजुरी गडावर. हो, आणि कितीही झालं तरीही शिव आणि शक्ती यांना वेगळं कसं करणार, ते एक रूपच आहेत. हे मात्र सत्य आहे देवी. म्हाळसा, मी काय विचारतो आहे? मला ठाऊक होत की मी तिथे होते हे तुम्हाला कळेल. होय, कारण मायेचा कसलाच भ्रम मला भुलवू शकत नाही. ओळखलं होतं ना तुम्ही मला? मग आधी तसं माझ्याशी बोलला का नाही? कळूनही गप्प राहिलात. बोलला असतात तर चाललं असतं. नाही, कारण सर्वांसाठी ते गुप्त राहणं हेच योग्य आहे असं मला वाटलं. पण म्हाळसा, काही क्षण आम्ही चिंतित होतो हे मात्र तुला कळत नव्हतं. तुमची चिंता दिसली नाहीतर तुम्ही तिथून इथे आला असतात. मी तिथून निघून जाणार होतो पण मी थांबलो कारण तोपर्यंत मला तुझ्याविषयी समजलं होतं. म्हाळसा, तू अशी का वागलीस? तुम्हाला हे सुद्धा ऐकायचे आहे की मी का आले होते तिथे, काय वाटतं तुम्हाला? पण मला हे तुझ्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही तिथे जाण्यामागचं प्रयोजन मला समजून घ्यायचं होतं. म्हणजे तुम्ही मला जर ते सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला असता. पण आता तुला त्याचं उत्तर मिळालं आहे ना? अर्थात बानूला सत्य कळावं यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केले आहेत आणि त्यासाठी तुम्ही तिला आश्रमात घेऊन गेला होतात. हे खरं आहे. हा माझ्यावर अन्याय नाही का? कारण अट अशी आहे की जिला आत्मज्ञान होईल, गतजन्माचे स्मरण होईल, तिच्यासोबत तुम्ही परत कैलासात जाणार आहात. म्हाळसा, मी तुला आणि तिला समान वागवलं आहे. बानूला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते ज्ञान तुझ्याजवळ त्याआधीच होत. मी कुणावरही अन्याय केलेला नाहीये आणि बानूला देखील हे ज्ञान प्राप्त करण्याचा तेवढाच अधिकार आहे. ती माझ्या बरोबर तिथे आली तेव्हा तिला हे देखील ठाऊक नव्हतं की तिथे येण्याचं प्रयोजन काय आहे. मी तिथे गेल्यानंतर तिला त्याबद्दल सांगितलं. म्हणजे कुठेतरी तुमची इच्छा नाही की मी तुमच्यासोबत कैलासात यावं? म्हाळसा, हा केवळ तुझा भ्रम आहे. तू माझी परीक्षा पाहत आहेस का?